या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. अभिरामा डोळे उघड रे, डोळे उघड बाबा अभिरामा. मुनेवळाचा तुमका काय सांगू गया, त्याका पाटरलासच किद्या. एकदा माणूस आतमध्ये गेला का जिता परत येणार नाही. आहे ये चांगली असा. आता सरिता कापल्यात घेतला की वाडू पोकरू किए नाही लागतो. मोठी केळ मोडून पडली. सोडल्या गेल्या अभिरामाक, सोडल्या. पण हे अंगार जेने कोणी लावल्या ना, त्याने अगदी जालिम उपाय केला ना. कसं अभिराम, काय ह्याच्या पाठी लागला काय कळणार नाही हो. मग तुम्ही दाखवून का घेत नाही? तुमची हरकत नसेल तर आमचे हे पत्रिका बघतील ना अभिरामची. वराचा काय तर सोडा, जगलो त्याच्या नशिबात. पण घाव घरावरच घालू गयो, आणि तो घाव घालताला घरातला. काळजी करायचं काही कारण नाही, सगळं काही नीट होईल. पण याच्या लग्नाच्या दरम्यान नायकांच्या घरात उलथापालथ होईल. बरा झाला चुलीत टाकलंस, उडदात ना अण्णांच्या अंगावर येणारा सगळा परत फिरला. आहे तुका एक वस्तू देतीत, ती देवासमोर ठेव. या कोणी ठेवल्या देवासमोर? हे असो एवढं ठेवसा नसता. खरा सांग हातीत काय असा तुझ्या? दाखव. सोडा. दाखव. सोडा. दाखव. मग चुकीचं समजा नको. मी जा काय केलंय तर घराच्या भल्यासाठी केलंय. या सगळ्या तू इल्यापासून जास्त सुरू झाला. काही ना काही होतच. माझ्यामुळे तुमका त्रास होत असत ना. मी जाते घर सोडून. हो म्हणान सगळे पुरुष सारखेच असत. बायल म्हणून तुका जसा वाटता ना, तसाच आवस पडून माका पण दत्तान शिकूक व्हाया होता, मोठा होक व्हाया होता असा कायमसा वाटत होता. पण गड्यासारखा राबत इलो. बाईच्या नशिबात असाच जगना येत गो. तू मनात ठरवलंस तर नवऱ्याक मिटीत नायिकांका मुठीत ठेवण्याची ताकद असा तुझ्यात, लक्षात ठेव. हो म्हणान सगळे पुरुष सारखेच असत. बायल म्हणून तुका जसा वाटता ना, तसाच आवस पडून माका पण दत्तान शिकूक व्हाया होता, मोठा होक व्हाया होता असा कायमसा वाटत होता. पण गड्यासारखा राबत इलो. बाईच्या नशिबात असाच जगना येत गो. तू मनात ठरवलंस तर नवऱ्याक मिटीत नायिकांका मुठीत ठेवण्याची ताकद असा तुझ्यात, लक्षात ठेव. काय रे, काय खबर बात? कानाचे दाजरेच बसले गे माझ्या. काय हो, कसा ऐकू घेत नाही माका? दे कान फुकून देते. असं म्हणतो? दे बघू. हा उघडले ना. पैद आता कसा अगदी बरा वाटता. काय रे, काय झाला एवढा? अण्णांच्या सुनूचा आवाज ना सारखं कानात घुमता माझ्या. होय मोठमोठ्याने बोंबलत होती माहिती आहे तुमका. किती रे बोंबलत होता? आता मी कसा विचारू जाऊ थे. काय वापला तुमचा? खराच असा कसा तुझ्या कानावर इला असत ना. आहे असं काय करतास? इली तर वायचायच गोड देत आहे त्यांका. अगे काय नको चाय बाय तुमची? हा ठीक आहे, चायची येळ असा. हा जेवणाची येळ. काय नको चाय तुमची? जाऊ मी. रे पण तिकडे काय झाला ता सांग तरी सांग. माका वाटत ना काकी, अण्णाच्या सुनेक ना कोणीतरी धरल्या ना. हा अंगावरसून नारळ काढित होते त्याच्या. काका नारळ काढूक देत नव्हता. माका काय नाही झाला, माका काय नाही झाला, मी ना नारळ काढूक देऊचय असा सारखा बोलत होता, लय जोर लावित होता. माका वाटता ना अण्णाच्या सुनेक ना भडवीन पकडला नसणार. आई समजवत होती
आणि छायादले काय होत होता माहिती आहे तुका भाऊ समोर उभो पण या कोणाक बदत नव्हता माका वाटतं असंच चालत राहला ना तर ही सून अन्ना कले भारी पडत हा बघ सोंट्या काय केलंस रे आज घराकडे आता माझ्यासारख्या गरीबाकडे अजून काय असणार काय आपला तू गरीब सांग आता काय केलंस ता हे अजून काय पीटी आणि भा आणि बाईच आपलं चवीक लोणच्याची फोड घे अजून काय हा थांब इलय असं म्हणत काय गो माशी गेला सा होय म्हणूनच चाय नको होती ना गो तसा नाही जेवणाची वेळ झाली ना म्हणून म्हटल कळला लोणच्या कित्या खातस दार तुकडी खा आता कसा दोन चार घास वाईट जास्त जातील की ना चल येऊ मी येत आहे अण्णा खांद्यावर बंदूक घेऊन मिरवता ना पण त्याला माहित नाही त्याच्या घरात आम्ही सुरुंग पेरला बर आनंद भाऊजी जेनी मी आता जातीये तर सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा मी म्हटलं होतं ना की आपण सौमित्रला सुद्धा राधिकाच्या पाठोपाठ तिकडे त्या गावी म्हणजे काय साखरगावला पाठवूया मला गप सांग गॅरीचा काय प्लॅन आहे मला माहितीये तू खोटं बोलतोस आणि बाय द वे मम्मानी मला सगळा प्लॅन सांगितलाय ऑलरेडी ते आपलं ठरलं होतं की तिला प्लॅन विषयी काही सांगायचं नाहीये म्हणून अरे ऑफिशियल प्लॅन बद्दल सांगितलं पण गॅरीच्या प्लॅन बद्दल सांगितलंच नाही ना मी कसं कसं 35 करोड ऑफिस मध्ये देणार आहे ना अरे पण 35 करोड गॅरी आपल्याला आणून देणार ते मी तिला सांगितलं नाही ना इथे काय करतोस पुष्पे हे पुष्पे काय नको मला खायला भूक नाही मला म्हणजे अगं कशाला तरी नादाला लागत्यास सकाळपर्यंत ती अशीच करत्या काय खाल्लं नाही पिल्लं नाही नुसतीच बसले बघ तुमची मदर बघा तिकडे बाहेर एकटीच उमरात बसली डोळ्यात पाणी बिणी आणले फुल सॅड झोन मध्ये काय झालंय काय जवळ आपण तिला बाळाचे न्यूज देत नाही तवर ती काय बी खाणार नाही मला कुणाचं सुद्धा काय बी ऐकायचं नाही आता तुमची इच्छा मी पूर्ण करणार खरं सांगताय होय खरं सांगतोय मला सांगा हे डावा हात दुखेल तुमचा इतक्या वेळा मारताय घरी घरी डावा नाही डायरेक्ट हात असे असतात काय हो तुम्ही गळा धरता असं नाही गळा मुस्करला मला खूप अतरंगी दत्ता आवाज ऐकूक येणार नाही तुका अरे सरिता झारडता अरे लोकाघरचा बोर हा आता ह्या घरातला त्याच्यावर उलटाक नको मी तुका शेवटचा सांगते तू जातस की नाही रथाचं चाक तुटलं म्हणून अपशकून झाला अशी चर्चा आहे सगळीकडे बत्ताशी बाई आम्ही तर म्हणतो उलट बरच झाली म्हणजे उलट नियतीच म्हणाली असेल राजेंना राजे तुम्हाला आजचा काळा पुरुष मारायचा आहे आणि आजचा काळ पुरुष आहे औरंगजेब ही मालमत्ता जी कधीतरी आमच्या राजनंदिनीच्या नावावर होणार होती ती मी आता ईशाच्या नावावर करणार आहे साहेब मी ह्याच्यावर सही नाही करू शकत वेळ तुझं काय हो म्हणजे थांबा थांबा अहो ते सरपंच बाईसाठी पहिली गाडी आहे
इलेक्शनच्या टाइमला अंजली बाईंची मदत करता आली नाही, पण आता अंजली बाईंची मदत करायला पाहिजे बघ. भय पण करणार काय तू? तेच तर काय कळण झालंय. एक आयडिया आहे. औषधापेक्षा मला असं वाटतं माणसाच्या आयुष्यात एखादा आर्ट असावा की जेणेकरून तुमचं जे स्ट्रेस आहे, तुमचा जो एकटेपणा आहे, इवन राग, ज्या माणसाला खूप राग असतो ना, त्या माणसाचं सुद्धा आयुष्यात एखादं आर्ट असेल, एक पॅशन असेल ना, त्या ह्याच्यात माणसं विसरून जातात ह्या सगळ्या गोष्टी.